आत राहून आस्तीनीतले निखारे जवळ असण्यापेक्षा कधी बाजूला असलेले चांगले. वर्ष ते दीड वर्ष यामध्ये ही विस्तारित म्हैसाळसुद्धा पूर्ण होईल. घरामध्ये 12 वेळा खासदारकी लोकांनी दिली होती. फक्त मिळणारा खासदारकीचा फंड सोडला तर त्यांना काहीही करता आलं नाही. असे अनेक सगळे उद्योग यांनी बंद पाडले भ्रष्टाचार करून. आणि कसलंही विरोधक म्हणून सुद्धा एक साधा अर्ज द्यायला सुद्धा निवेदन द्यायला सुद्धा ते कधी गेले नाहीत. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप मराठीचा निवडणूक दौरा सांगली लोकसभा मतदारसंघात आलेला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय काका पाटील आपल्यासोबत आहेत. काका, आपलं खूप स्वागत आहे लेट्सअप मराठीवरती. काका, प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे. कसा प्रचार सुरू आहे सध्या? प्रचार व्यवस्थित आहे, चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद आहे. त्याचे रिझल्ट निश्चितपणानं आपणाला उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसून येतील. प्रचारात सध्या आपल्याकडे कोणते कोणते मुद्दे आहेत? विकासाचं विजन मांडण्यासाठी तुम्ही कसे लोकांसमोर जाताय? लोकांचे अतिशय अडचणीचे प्रश्न जे पाण्याचे आहेत, शेतीचं पाणी आणि पिण्याचं पाणी, या दोन्ही गोष्टीमध्ये अतिशय चांगलं लक्ष दिलं. वर केंद्र सरकारमधल्या संबंधित मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या सगळ्या सरकारनं अतिशय चांगली मदत केली. यामध्ये इरिगेशन, पिण्याचे पाण्याची हर घर जल हाही चांगला प्रोग्राम या ठिकाणी राबवला गेला. जवळजवळ 700-800 कोटी रुपयांचं या ठिकाणी काम सुरू आहे. तेव्हा अशा सगळ्या या जलजीवन मिशनमधल्या कामांचं पूर्णत्वाकडे सगळी वाटचाल सुरू आहे. ताकारी म्हैसाळ टेंबू ह्या योजनांच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या ज्या योजना होत्या त्या पूर्ण करण्यामध्ये यश आलं. आणि नंतर विस्तारित म्हैसाळ आणि विस्तारित टेंबू याचेही टेंडर्स निघून कामांना सुरुवात झालेली आहे. तुम्ही सांगलीच्या विकासाचं विजन मांडताय. या विकासाच्या विजनमध्ये तुम्हाला इथल्या आजी असतील, माझे असतील, या आमदारांची कशी साथ आहे? इथले नेते तुमच्या सोबत आहेत का? कारण उमेदवारीवरून बरेच माजी आमदारांची नाराजी पुढे आलेली, काही आमदारांनी, माजी आमदारांनी पक्षही सोडला, तर नाराज गटांची समजूत काढण्यात तुम्हाला यश आले? नाराज गटाचं ज्यांना बाहेर जायचं होतं मला विरोध करायसाठी, त्यांनी तो केला. आत राहून अस्तिनीतले निखारे जवळ असण्यापेक्षा कधी बाजूला असलेले चांगले. त्यामुळं एकदा प्रयत्न केला, त्याच्यानंतर काय यश आलं नाही. दोनदा पार्टीच्या लोकांनी प्रयत्न केले, यश आलं नाही. त्या पद्धतीने त्यांनी जो विरोध करायचा होता म्हणून ते बाहेर गेले. सांगली लोकसभा मतदारसंघातील तुम्ही महाविकास आघाडीचा उमेदवारीचा घोळ सगळा बघितला. आत्ता सध्या तुमच्या पुढचा प्रमुख विरोधक कोण आहे? विशाल पाटील की चंद्रहर पाटील? नाही, दोन्ही उमेदवार त्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायचं झालं तर समसमान चाललेत असं वाटतं. कारण त्यांनाही महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पहलवान चंद्रहर पाटलांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. त्यासाठी विश्वजित कदम, जयंत पाटील अशा सगळ्या प्रमुख मंडळींची निश्चितपणानं साथ आहे. आता तुम्ही पाण्याच्या प्रश्नावरती सांगितलं, विस्तारित म्हैसाळ असेल किंवा टेंबू असेल, पण जतमधल्या तालुक्यातला पाणी प्रश्न अजूनही गंभीर आहे. तिथल्या काही गावांनी मागच्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये जाण्याची पण मागणी केली होती, तर जतमधल्या पाण्याची एकूण काय परिस्थिती आहे सध्या? मी आपल्याला मगाशीच म्हणलं की पूर्वीची जी म्हैसाळ योजना होती 25-30 वर्षापूर्वीची, ती पूर्ण करण्यामध्ये आपल्याला यश आलं. त्याच्यामध्ये राहिलेली जी 65 गावं आहेत त्याच्यामध्ये विस्तारित म्हैसाळ ही करण्याची भूमिका आम्ही घेतली. ते जे टेंडर्स निघाले 25-30 किलोमीटर, त्याचं कामही पूर्ण व्हायला लागलेलं आहे. वर्ष ते दीड वर्ष यामध्ये ही विस्तारित म्हैसाळसुद्धा पूर्ण होईल. दुष्काळ इतका मोठा आहे, प्रश्न गंभीर आहेत सगळ्या तालुक्यात. त्यातल्या त्या जत हा अति दुष्काळ भाग आहे आणि पिढ्यानपिढ्या त्या तालुक्याला काही देता आलं नव्हतं. पण आमच्या कालखंडामध्ये यामध्ये निश्चितपणानं आम्ही प्रयत्न केले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या मदतीनं ही योजना आज कामकाजाला सुरुवात झाली. विस्तारित म्हैसाळ तीही पूर्णत्वाला जाते. सांगलीच्या मतदारसंघात आता विशाल पाटलांनी ड्रायपोर्टचा मुद्दा बराच लावून धरलेला आहे. ऊस लागवड केंद्र असेल किंवा
फळबागांसाठी किंवा फळाच्या लागवडीसाठी ज्या काही योजना असतील ते पहा, विरोधकांना करण्यासारखं काम त्यांच्या घरामध्ये 12 वेळा खासदारकी होती, त्यांनी काहीही केलं नाही. त्यांचे घरामध्ये 12 वेळा खासदारकी लोकांनी दिली होती, फक्त मिळणारा खासदारकीचा फंड सोडला तर त्यांना काहीही करता आलं नाही. हा मुद्दा आमचा आहे, आम्हीच घेतलेला आहे. गडकरी साहेबांनी डिक्लेअर केलं MIDCच्या माध्यमातून, जागा दिली की वर तत्वतः मंजूर करून घेतलेला हा ड्रायपोर्ट, म्हणजे त्याला MMLP म्हणतो आपण, मल्टीमिडिया लॉजिस्टिक पार्क, तो पूर्ण होईल आणि 1 वर्षाच्या कालखंडामध्ये हा आम्ही पूर्णत्वाला नेऊ. तुम्ही 12 वेळा खासदारकीचा मुद्दा मांडताय, आता फक्त विशाल पाटील यांनी घराणा आहे म्हणून उमेदवारी मागतायत असं वाटतंय का तुम्हाला? नाही असं वाटतंय का, नाही तसंच आहे. शून्य कर्तृत्व असलेली माणसं आहेत सगळ्या 10-12 संस्था या जिल्ह्यातल्या, 2 साखर कारखाने, दूध संघ, ॲग्रो प्रकाश ॲग्रो, मका प्रकल्प, असे अनेक सगळे उद्योग यांनी बंद पाडले भ्रष्टाचार करून. आणि कसलंही विरोधक म्हणून सुद्धा एक साधा अर्ज द्यायला सुद्धा, निवेदन द्यायला सुद्धा ते कधी गेले नाहीत, एवढ्या लोकांच्या ह्या प्रश्नामध्ये ते. एक फक्त छोटासा राजकारणाविषयीचा, जिल्ह्यात तुमच्या आणि जयंत पाटील यांच्या छुप्या युतीविषयी कायम चर्चा होत असते, चर्चा ही काँग्रेस संपवण्यासाठी असे बऱ्याच चर्चा असतात याबद्दल नाही. हे पहा, काम करणाऱ्या माणसाला आरोप करायचे म्हणून माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाहीत, माझ्यावर हा आळशी आहे, लोकसंपर्क नाही असा आरोप करू शकत नाहीत. काहीतरी काढायचं आणि असं सांगण्याचा हा प्रयत्न आहे, अशी कोणतीही प्रक्रिया नाही. मी भारतीय जनता पार्टीचा, प्रधानमंत्री मोदींचा एक सेवक म्हणून या ठिकाणी उभा आहे, अशी कुठलीही राजकीय तडजोड आमच्यामध्ये नसती, नाही. मागच्या 10 वर्षात, आता तुमची ही तिसरी टर्म आहे, मागच्या 10 वर्षामध्ये मतदारसंघात झाली प्रमुख 10 कामं कुठली सांगाल तुम्ही? 10 कामं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते शेतीला पाणी देणाऱ्या ह्या योजना, म्हैशा, टेंबू, ताकारी, आरपर, दुसरं रेल्वेचं डबलीकरण आणि इलेक्ट्रिफिकेशन, नॅशनल हायवे या मतदारसंघातून 5 नेलेत. जवळजवळ 25 ते 30 हजार कोटी रुपयांची नॅशनल हायवे या मतदारसंघातून जातात. त्याच्याबरोबर आपणाला या सगळ्या भूमिका आपण बघितल्या तर आपण या ठिकाणी काम करत असताना सगळ्या रोड्सना, ते हॅममध्ये असतील, राज्य सरकारच्या माध्यमातून असतील, त्यांना प्राधान्य दिलं, आरोग्याच्या सुविधा केल्या. आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्मार्ट PSC ही संकल्पना राज्यभर राबवली गेली, त्याच्यामध्येही आम्ही सहभाग घेतला. लोकांना आरोग्य मॉडेल स्कूल म्हणून आपण ती संकल्पना आली, तेव्हा आरोग्य, शिक्षण, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर आणि लागणाऱ्या सगळ्या गरजा ह्या निश्चितपणानं सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आहे. पुढच्या, आता तुम्ही निवडून आल्यानंतर परत तुम्हाला 5 वर्षाची टर्म मिळणार आहे, तर या 5 वर्षात जे 6 मतदारसंघ आहेत सांगलीतले, त्यातली प्रमुख कामं कोणती आहेत तुमच्या डोळ्यासमोर? नाही, प्रमुख कामं हीच होती की दुष्काळ भागांना पाणी देणं. माझ्या जत तालुक्यामध्ये ना, आटपाडी तालुक्यामध्ये माणसं ऊस तोडायला लाखो माणसं बाहेर पडायची, तेव्हा या तालुक्यातून बाहेर जगण्यासाठी त्यांना विस्थापित व्हायला लागायचं, तेव्हा अशा सगळ्या बंधूंसाठी ह्या योजना पूर्णत्वाला चालल्या आहेत. यामध्ये डाळिंब असेल, द्राक्षे असतील, अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे. आणि दुसरं, आमचे मेंढपाळ सगळे, हे सगळी त्यांची मेंढरं घेऊन कोकण आणि ह्या सुखाळ असलेल्या भागामध्ये जायची, तेव्हा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर या सगळ्या लोकांना बाहेर जाण्यासाठी जे जावं लागत होतं ते बंद होणार आहे, बंद जवळजवळ होत आलं आहे, तेव्हा निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये याचा कायापालट झाल्याशिवाय या योजनेच्या माध्यमातून राहणार नाही. शेती आणि पाणी या व्यतिरिक्त तुमचं तरुणांच्या उद्योगासाठी कसं विजन आहे? तरुणांच्या उद्योगासाठी आम्ही तसे प्रयत्न केलेत. आमचं सेंट्रल गव्हर्नमेंटकडे हेच मागणं आहे की एक मोठा प्रोजेक्ट इकडं आणा आणि IT पार्क्स पुण्यासारख्या ठिकाणी आज आमची मुलं आहेत, बेंगलोरसारख्या ठिकाणी आमची मुलं आहेत, हे शैक्षणिक या दृष्टिकोनातून इथं चांगलं हब आहे, तेव्हा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला मोठ्या मोठ्या इथं इंडस्ट्री आणून बेरोजगार युवकांना या ठिकाणी काम देण्याची भूमिका घेणार आहे. खूप खूप धन्यवाद खासदार साहेब, तुम्ही संवाद साधल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. पाहत राहा लेट्स अप मराठी.